नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतीविषयक नवीन नवीन अपडेटसाठी आणि हवामान अंदाजासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, आजपासून राज्यात जोरदार पावसाचा अंदाज। येत्या आठवड्यात राज्यात सर्वात मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता। राज्याच्या काही भागामध्ये शुक्रवारपासून मेघगर्जना आणि विजेच्या कडकडासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। तर पावसाच्या दीर्घकालीन पूर्वानुमानानुसार येत्या आठवड्यात राज्यात सर्वात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यानंतरच्या आठवड्यात पावसाचे प्रमाण कमी असेल, मात्र अद्याप परतीच्या पावसाला सुरुवात झालेली नाही। गुरुवारी मुंबई आणि महानगर परिसरात हलक्या पावसाचा शिडकाव झाला, तर गुरुवारी दिवसभरात मुंबई शहर आणि उपनगरात 5 मिमीपर्यंत, ठाणे आणि परिसरात 5 ते 10 मिमी, नवी मुंबई कल्याण डोंबिवली परिसरात 5 मिमीपर्यंत पावसाची नोंद झाली। पाऊस सक्रिय असल्याने ठिकठिकाणी पाऊस पडत आहे। बुधवारी आणि गुरुवारी कोकणमध्ये, महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि गोव्या ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडला, त्यामुळे काही ठिकाणी नद्यांना पूर आला आहे। 18 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर या आठवड्यात विदर्भात आणि वगळता सर्वच राज्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। कोकण किनारपट्टीमध्ये, महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची हजेरी लागू शकते, मात्र उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे, विदर्भात पावसाचे प्रमाण कमी असेल। त्यानंतरच्या आठवड्यात 25 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या काळात केवळ कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जवळच्या जिल्ह्यामध्ये पाऊस असेल, इतरत्र पाऊस कमी होईल। तर मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, पाऊस सक्रिय झालेला आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्याला पावसाला पोषक स्थिती असून येत्या 24 तासात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर शुक्रवारपासून ते 19 सप्टेंबर कोकण, मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजेच्या कडकडासह पावसाची शक्यता आहे। तर मित्रांनो, आजपासून पुन्हा जोरदार पाऊसाचा अंदाज आहे। येत्या आठवड्यात राज्यात सर्वच मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा हवामान खात्याने मोठा इशारा दिला आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा आणि जास्तीत जास्त शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।